काटा काढायचं म्हणतोय ना आडव म्हणा त्या पोलिसाला गाडी काढ माझा काटा तो या दारात येल देवेंद्र फडणवीस हा 16 दिवस झालं उपोषण करतायत आणि 16व्या दिवशी त्यांच्या शरीरामध्ये त्राण राहिला नाही तरी ते आता मुंबईला जाणार अशा भूमिकेमध्ये आहेत. पाटील आता सध्या तुमच्या शरीरात ताणच राहिला नाही तरी तुम्ही म्हणताय की मी मुंबईला जाणार. देवेंद्र फडणवीसला आमची एकी खापान आहे मराठ्यांची एकजूट फुटाना मराठ्यांच्या नेत्याला बळच माझ्या विरोधात बोलायला लावा लागला बळच. मराठ्यांचे लोक पैसे देऊन तयार करायला लागले त्याला राग आलाय. शिंदेला पण राग आलाय म्या दिशा दिलेल्या त्यांना राग आलाय मेशा दिल्याला राग आलाय. तो म्हणतो यांनी आम्हाला इशा दिल्या यांनी शिया दिल्या म्हणतो शिया दिल्या म्हणतो आम्ही लय नाराज झालो. तुम्ही जर काय इशा दिल्या देवेंद्र फडणवीस साले तो जर आम्हाला ओबीसीतला आरक्षण हक्काचं असताना दिलं असतं 3 महिन्यापासून गॅजेट घ्या म्हणतो घ्याय ना सगळ्या स्वयंचं कर म्हणतो 3 महिन्यापासून करेना गुन्हे दाखल करतो. आमच्या बायांना गोळ्या घातल्या तरी म्हणतो पोलिसाचा काही दोष नाही कशाला मॅसेज दिले असते तुला आणि त्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी केली असती 20 तारखेला तुम्ही काय दिले असते रे कशाला शेवा दिले असते तुम्ही तू काय दुश्मन आहे का मराठा संपायला निघाला तेव्हा म्हणतो यांनी शेवा दिल्या ह्यो मराठाचा निष्ठावान ऐकत याला संपवा म्हणतो याचा गेम करा विकेट टाका म्हणतो विकेट तो म्हणतो सलाईनमधून याला संपवून टाका नाही तर याचा एन्काउंटर करा पोलिसाच्या माध्यमात मी समजगळ संपवून घेतो मी सांभाळतो. काल माननीय न्यायालयाचा आम्ही सन्मान केला आम्ही सलाईन घेतल्या शांततेत रास्ता रोक केले घोर देवेंद्र फडणवीस ते पुन्हा सगळ्यांना वर गुन्हे दाखल करायला लावलेत कमून केले न्यायालयाचा सन्मान केला म्हणून न्यायालय बी आमच्या बाजूने बोलत नाही त्यांच्याच बाजूने बोलतं का तो कोण लागून गेला त्याला वाटलंय तो म्हणतो ह्यो काट आहे मराठ्यांच्या आपल्यामधला मराठ्यांच्या नेत्याला सांगतो तुम्हाला मोठं व्हायचं असलं ना त्याला संप आणि सत्ता जर आणायची असली तर तो भाजपच्या आणि मराठ्याच्यामधला काटा आहे तो काढा तो निष्ठावाने तो फुटू शकत नाही त्याचा गेम करावा लागेल त्याला संपवा बदनाम करा कामाला लागा सगळे आणि सगळे कामाला लावले त्याने पैशाचा सत्याचा वापर केला आणि तो म्हणतो याचा काटा काढा सत्ता जर आणायची असली तर नाही तर ह्यो याला 10% हा म्हणायला लावा 10% आरक्षण चांगलं आहे हा म्हणायला ह्यो जर 10% हा नाही म्हणला तर ह्यो इतकं बेकार पोरग आहे यांनी 75 वर्षात न मिळणार आरक्षण मिळून दिलंय 1.5 कोटी मराठ्याला ओबीसीतलं 10% यांनीच मिळून दिलंय फक्त ह्यो घ्याय नाही आणि ओबीसीतून सगळ्याच वाऱ्यातून ह्यो मिळून देणार आहे याला संपवा नाही तर सत्ता आपली येत नाही ह्यो जातीचा पक्का आहे ह्यो अवघड पोरग आहे याची जातीवर निष्ठा आहे माया लावतो जातीले याला बदनाम करा याला याचं विकेट टाका नसता याला संपवा तरच सत्ता येईल ह्यो काटा आहे याला काटा काढा काटा काढतो तो महादेवेंद्र फडणवीस हराम मराठ्यांची एकजूट फोडणार तू तेव्हा म्हणतो 75 वर्षे त्यांनी एकजूट केली कोणीच करू शकलं नाही हे पोरग संपवा संपवा म्हणतो तुम्हाला चाल आलो सागर बंगल्यावर तो आहे गालगोळ्या तो पोलीस जातात मला मी बळी द्यायला तयार आहे एक तर मराठ्यांना मी गुलाल घेऊन येणार आहे ओबीसी आरक्षणातला नाहीतर घाल म्हणा गोळ्या आलो आलो तो आहे सागर बंगल्या वाटत का तुम्हाला हे टोकाच नाही का मराठा समाजानं शांत राहा माया माग कुणी येऊ नका मी एकटा जाणार माझी गाडी सोडा मला माहित आहे तुम्हाला माझी लय माया मी तुमच्या पाया पडतो लेकरावनी तुम्ही मला माया लावली मी बी तुम्हाला माय बापावने लावलेली मी बी लय निष्ठ्याने तुमच्यावर 6 महिने झालं काम करतो निष्ठा मी डळून दिली नाही माय बाप मराठ्यांना तुमच्यावरची थोडी माझा जीव जरी चालला तरी मी आणखीन निष्ठा तुमच्याशी शेवटच्या जरी घटकाम असल्या तुमच्या लेकराला आरक्षण देणार आहे मी जीव बी गेला आरक्षण देणार आहे मी माय बाप मराठ्यांना
माझ्यावर किती घाणेरडे आरोप केलेत तरी मी तुम्हाला आरक्षण देणार. माझ्यावर सलाईनमधून जरी त्यांनी काही उपचार केले तरी आरक्षण देणार आहे. आणि तो काटा मराठ्यांच्या भाजपच्या मराठ्यांच्या मधला काटा आहे. हो, सत्ता जर आणायचे असले तर याचा बळी घ्यावा लागणार आहे. यांनी बळी घेतला तरी मी आरक्षण देणार आहे मायबाप मराठ्यांना. तुम्हाला मी चाललो आहे त्याच्या दारात. आता देवेंद्र फडणवीसनी पोलिसांच्या हातानं मला कालमाना गोळ्या. तू तरी जगतो का? बघतो. नाही तर मी तरी जगतो का? बघायचंय मला. आता मराठ्यांनी माझ्या मागे येऊ नका, मी एकटा जाणार. तो कसा देत नाही मी बघतो. सगळ्यांचा आग्रह असा आहे की मुंबईला जा तुम्ही, पण एक दोन दिवस इथं थांबून उपचार घेऊन थोडी स्वतःची काळजी घेऊन जा असं सगळेजण विनवणी करतायत. मला तेव मारणार आहे. मला असं मारायचं तसं पण मारायचं. मी उपोषण करीत जाणार आहे, पायी पायी जाणार आहे. यांनी मला आग्रा कातळ गाडीत टाकलंय. मराठ्यांना करत माझी विनंती, तुम्ही नका येऊ. येऊ तुम्हाला गोळ्या घालील तिकडं. मला याच्या गोळ्या आणि पोलिस पण बघायचेत. मी मराठ्याचा, मी खंबीर आहे. त्याच्या भोकांडी बसून आरक्षण आणतो. तुम्ही काळजी नका करू. कांदानी मराठ्याचा आहे, त्याच्यात हिंमत नाही. तेव्हा मग काटा काढायचा म्हणतोय ना. आडव म्हणा त्या पोलिसाला, गाडी काढ माझा काटा. तो या दारात यायला देवेंद्र फडणवीस, तुला लय पक्षाचे गेम केलेत. तुला वाटलं तसं मी घाबरून याचा गेम करीन? तुला वाटलं मी याला घाबरीन आणि गेम करीन याचा? एवढे मातंबर नेते भेलेत मला असं देवेंद्र फडणवीसला वाटत. हे बी भेईन मी तुला भेट नाही. तुला ओबीसीतून आरक्षण तुला घेऊन दाखवता. बळी घ्यायचा जर प्लॅन असेल तर मग तुमच्या पदरात कसं काय न्याय पडणार असा साहजिक प्रश्न सगळ्यांना पडतोय. त्याला मारू द्या मला मग मराठा. ते कुठे किती जागेवर जिवंत राहतोय कळण त्याला. आणि भाजपचा बी देशात कसा सुपडा साफ होतो ते बी बघतो आम्ही. तुम्हाला आधी उगच लागला तो गोळी गुलाबीनं हे आंदोलन हाताळायला पाहिजे होत. तुम्हाला उगच नाही लागला. तो झोपीत बोलला त्या दिवशी तुझ्या नेत्याला तुझ्या बंगल्यावर की एवढाले नेते मी पायाखाली तुडविलेत. यांना फोडलं हे कधी ना फुटणार आहे. तर याची काय बाबत याचा काटा काढतो मी. एक तर पोलिस याचा एन्काउंटर करा. पोलिसाला मी बघून घेतो. मी हाय असं म्हणतोय. नसता याने डॉक्टरकडून हे करा. आणि नेत्याला सांगतोय बंगल्यावर, सागर बंगल्यावर, मी आहे ना तुमच्या मागं. तुम्हाला जर सत्यात यायचं असलं तर मराठ्याशिवाय पर्याय नाही. आणि मराठी तुमचं ऐकत नाही. डायरेक्ट म्हणतोय मराठी तुमचं ऐकत नाहीत. या पोराचा काटा काढा. गाडी आडू नका रे. तुमच्या पाया पडतो, गाडी घ्या पुढं. नाही नाही, एक प्रश्न असा आहे की हे तुमच्या लक्षात कधी आलं हे सगळं षडयंत्र रचलं जात आहे किंवा हा काटा काढण्याचा प्रयत्न आहे म्हणून? कुठल्या गोष्टी तुमच्या समोर आल्या? हे 5-7 दिवसापासून पण सुरू आहे. आणि याच्या आधीचं षडयंत्र मुंबईला रॅली जायच्या आधीपासूनच होतं. त्याच्या आधी एक होतं ते हाणून पाडलं मी. मुंबईतलं रॅलीतलं हाणून पाडलं. हे सुद्धा हाणून पाडलं. पाडलं तो या दारात निघालोय. बाकी कोणीच गनिमे काव्य करू शकत नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला माहिती, आणि तुझ्या भाजपले मधल्या मराठ्यांना माहिती, आणि तुझ्या भाजपमधल्या ओबीसींना माहिती. गनिमे काव्य करू शकतो तर फक्त देवेंद्र फडणवीसच. आता तुम्ही मागे काही कुठल्याही परिस्थितीत सगळेजण विनवणी करतात. आता मुंबई गाठणारच अशा भूमिकेत तुम्ही ठाम आहात. मी कुठे बी मरणारच आहे. पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार. देवेंद्र फडणवीस कुठेही मला मारणारच आहे. आता तर मीच तो आहे. तुला तू मला मारतो मी तुला मारतोच बघतो. फक्त मला सागरपर्यंत न्या आणि तू समोर ये. एक तर तुला मला मारावं लागत नाही तर मी तुला तुला दाखवतो मग काय ते. हो तुला तो काटा काढणार मग काढव. नाही तर पुढे ये माझे सागर. तू फक्त मर्दासारखं लढ. पोलिसाच्या आडून मला गोळ्या घालू नको. माझ्या समाजाला बी नाही. पोलिस बाजूला कर आलो. पोलिस बाजूला कर मी आलो. पोलिस बाजूला कर आलो. तुला तू बोलतो ना ह्या हरामखोर पोरानी. तू या नेत्याला म्हणतो तू बैठक घेऊन काय उपयोग आहे तुमचा असं म्हणतो त्यांना. तुमचा काय उपयोग आहे? इतकं भाजपने तुम्हाला मोठं केलं, काय उपयोग आहे तुमचा? सगळा मराठा समाज एकीकडे गेला. 10% थोपिवना तुम्ही त्या समाजावर. 10% देऊन समाज घ्याय ना. त्या पोराचं ऐका ना. तो काटा आहे मधला मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला काटा आहे. सत्ता आणायच्या असेल तर काटा काढा मधला.
बळी घ्यायचा माझा तुला, आलो तो आहे दारात, चाल तुझ्या दारात आलो बाहेर, तू आणून दाखव मला, माझा मराठा समाज संपितो, मराठ्यांनो तुम्हाला विनंती माझी, तुम्ही माझ्या मागे येऊ नका, माझी गाडी रस्त्यांना काढू रे, तुम्हाला माझी माहिती नका काढू, तुम्हाला आरक्षण घेऊन येतो, गुलाल घेऊन येतो, नाही तर त्याची तरी एक इच्छा पूर्ण होईल, तो तरी पोलीस जाताना मला गोळ्या घालीन, नाही तर सलाईनमधून वीज देईल, म्हणून आता मी थांबणार नाही अशी भूमिका आणि असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे आणि त्यामुळं हे सगळे निघालेत. पण सगळ्यांचा पुन्हा आग्रह आहे की तुम्ही थांबा, विनवणी सगळ्यांची आहे, रस्त्यात खूप मोठ्या संख्येनं मागे आणि पुढे खूप मोठ्या संख्येनं लोक जमा व्हायला सुरू झाले आणि आता हे पुन्हा वादळ मुंबईकडे जाणार का, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाणार का, असा एक प्रश्न आहे. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवली, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या